कांग्रेस नेता बाला साहेब थोराट ने चुनाव आयोग की निंदा की है। धनुष बाण चिन्ह शिंदे गुट में मिला और कुल मिलाकर उन्होंने कहा कि चुनाव आयोग का यह फैसला घातक है और शिवसेना ठाकरे समूह के बिना पूरा नहीं हो सकता। जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे तो लोकशाहीला अत्यंत घातक अशा प्रकारचा निर्णय आहे। शिवसेना ठाकरेंपासून वेगळी काढू शकत नाही। ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे आणि त्यांनी पूर्ण आयुष्य शिवसेनेचं करता ती संघटना वाढवण्याकरता घातलेलं आहे। अशा वेळेस असा निर्णय कदाचित निवडणूक आयोगाने दिला असेल, परंतु जनता जो निर्णय देईल तो उद्धवजींच्या बाजूने, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असाच निर्णय देईल आणि आपल्याला या निवडणुकांमध्येच तो निर्णय नक्की दिसून येईल। कारण या स्वायत्त संस्था आहे, स्वायत्त संस्थांची जबाबदारी असते की निरपेक्ष भावनेनं निर्णय देणं, कोणा एकाच्या बाजूचा नाही। पण आजच्या या निर्णयानं या स्वायत्त संस्थेमध्ये सुद्धा किती राजकारण झालेलं आहे हे प्रत्यक्ष आता उदाहरण दिसतंय। हे कदाचित हे भारतीय जनता सुद्धा या ज्या पत्तीचं राजकारण आता देशामध्ये चाललेलं आहे हे खपवून घेणार नाही आणि तिला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या याच्यामध्ये आता राजकारण तर आपण निवडणूक आयोगाच्या बाबतीत स्पष्टपणे अत्यंत दिसतं आहे। कधी नव्हतं एवढा अन्याय हा लोकशाहीवर ते करतायत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। या बाबतीत आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। सामान्य जनता सुद्धा हे सगळं ओळखून आहे आणि जनतेला ही लोकशाही संपून चालणार नाही, ही लोकशाहीच्या बाजूने उभे राहील आणि शिवसेना म्हणजे उद्धवजींच्या बाजूने उभे राहील याची खात्री मला आहे।